आज आपण पाहणार आहोत समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही उदाहरणे खाली दर्शविलेल्या समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरालेलोग्रॅम पी क्यूआरएसचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया काढा दर्शविलेल्या समांतरभुज चौकोन पी क्यूआरएस मध्ये बाजू एसार वर समोरील शिरोबिंदू पी पासून लंब पीटी काढला गेला आहे त्यामुळे येथे आपण बाजू ला पाया म्हणजेच बेस म्हणून घेऊ पायावर समोरील शिरोबिंदू वरून काढलेल्या लंबाला समांतरभुज चौकोनाची उंची म्हणतात त्यामुळे लंब पी टी पी क्यूआरएसची उंची आहे तुम्ही सांगू शकता का की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे विचार करा विचार करा एकदम बरोबर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची आहे म्हणजे बेस मल्टीप्लाइड बाय हाईट आहे अशा प्रकारे समांतरभुज चौकोन पीक्यू आर क्षेत्रफळ बरोबर एसआर गुणिले पीटी आहे कारण एस आर बरोबर पाच पूर्णांक सहा सेंटीमीटर आणि पीटी बरोबर तीन पूर्णांक सात सेंटीमीटर आहे त्यामुळे समांतरभुज चौकोन पीक्यू आर क्षेत्रफळ होईल वीस पूर्णांक सात दोन चौरस सेंटीमीटर पुढील उदाहरण समांतरभुज चौकोन ची परिमिती म्हणजेच पेरीमीटर शून्य पूर्णांक दोन मीटर आहे जर समांतरभुज चौकोनाची बाजू बी ए बरोबर सहा सेंटीमीटर आणि उंची सीई बरोबर तीन सेंटीमीटर असेल तर त्या समांतरभुज चौकोन डीसीबीएचे क्षेत्रफळ काय असेल समांतरभुज चौकोन च्या बाजू बी चे माप सहा सेंटीमीटर आहे आणि उंची सीईचे माप तीन सेंटीमीटर आहे काय आपण दिलेल्या मापांच्या आधारे समांतरभुज चौकोन डी सी बी एचे क्षेत्रफळ काढू शकतो का नाही क्षेत्रफळ माहीत करून घेण्यासाठी आपल्याला उंची सीई पाया एडीच्या मापाची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्याला पाया ए चे माप माहीत करून घ्यावे लागेल आपल्याला समांतरभुज चौकोन डी ची परिमिती शून्य पूर्णांक दोन मीटर दिली गेली आहे कारण बाजूंची लांबी सेंटीमीटरमध्ये दिली आहे त्यामुळे आपण परिमितीला सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करूया म्हणजे समांतरभुज चौकोन डी सीबीएची परिमिती बरोबर शून्य पूर्णांक दोन मीटर बरोबर शून्य पूर्णांक दोन गुणिले एक मीटर बरोबर शून्य पूर्णांक दोन गुणिले शंभर सेंटीमीटर बरोबर वीस सेंटीमीटर आहे येथे समांतरभुज चौकोन डी सीबीएची परिमिती आहे डी सी अधिक सी बी अधिक बी ए अधिक ए डी समांतरभुज चौकोनामध्ये समोरील बाजूंचे माप समान असते त्यामुळे येथे बी ए बरोबर डी सी बरोबर सहा सेंटीमीटर आणि सी बी बरोबर ए डी आहे त्यामुळे डी सी बी एची परिमिती आहे बारा सेंटीमीटर अधिक दोन ए डी समीकरण एक आणि दोनवरून आपल्याला समजते की बारा अधिक दोन ए डी बरोबर वीस आहे हे सोपे केल्याने आपल्याला मिळते पाया ए डी बरोबर आठ भागिले दोन बरोबर चार सेंटीमीटर कारण समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची आहे त्यामुळे समांतरभुज चौकोन डीसीबीएच एक क्षेत्रफळ बरोबर एडी गुणिले सीई बरोबर चार सेंटीमीटर गुणिले तीन सेंटीमीटर बरोबर बारा चौरस सेंटीमीटर आहे आज आपण पाहिले समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहू